संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात मागील 5 दिवसापासून भूमिपत्र प्रकल्पग्रस्त अन्यायग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. 5 दिवस झाले, आतापर्यंत 17 लोकांची प्रकृती खराब झालेली आहे. त्या ठिकाणी अँब्युलन्सची बरोबर सोय नाही आहे, त्या ठिकाणी डॉक्टरची टीम बरोबर नाही आहे. कोणत्याही प्रकारचं शासन प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शेवटी सर्व प्रकल्पग्रस्तांना आपला मंडप सोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅबिन मध्ये यावं लागलं विचारण्यासाठी का तुम्ही आमची दखल कधी घेणार आहात. आमच्या ज्या मागण्याच्या अनुषंगाने सरकारसोबत तुम्ही कधी बोलणार आहात. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जे कबूल केलेला आहे, शब्द दिलेला आहे, त्या शब्दाची आठवण तुमच्या पातळीवर तुम्ही करून द्यावी. 4 छोट्या छोट्या मागण्याच्या साठी आम्ही तिथसा मरतोय. जीवाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता रस्त्यावर उतरण्याचं काम, रस्त्यावर उतरण्याची पाळी या शासनाने सरकारने आमच्यावर आणलेली आहे. आणि शासनाला सरकारला या माध्यमातून हे सांगू इच्छितो, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही मजूर आहोत, आम्ही कामगार आहोत. आमची ताकद तुम्ही पाहू नका. आम्ही गोळी खायला तयार आहे. दिल्लीच्या बॉर्डरवरती सारे शेतकरी गोळ्या झेलत आहे, फवारे झेलत आहे, पाण्याचे लाठीचार्ज झेलत आहे, पण मागे हटायला तयार नाही. हे शेतकऱ्यांची ताकद आहे, हे शेतकरी भूमिपत्राची ताकद आहे. आणि म्हणून शासन प्रशासनाने ताबडतोब दखल घ्यावी, अन्यथा तुम्हाला या सर्व गोष्टीचे जे काही परिणाम होईल त्याला शासन प्रशासन जबाबदार राहील, सरकार जबाबदार राहील. आणि आपल्या जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत, जे खासदार आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही, ते सांगू इच्छितो. तुमचा आणि आमचा संबंध जनप्रतिनिधी आणि मतदार म्हणून आहेत. पुन्हा तुम्ही आमच्या दारात मताची भीक मागण्यासाठी येणार आहेत तेव्हा तुमचा आमच्यासाठी काय केलं, ज्याने आमच्यासाठी काही केलं त्याचा विचार आम्ही करू, आणि ज्याने आमचा विचार केला नाही त्याचा विचार आमच्या पद्धतीनं करू. आणि त्याला सत्तेतून खुर्चीतून कशा पद्धतीनं हद्दपार करायचं, एवढी प्रचंड संख्या, एवढं प्रचंड ताकद आमच्यामध्ये आहे. गावगाव फिरू, डफडी वाजवू, दौंडी देऊ, प्रत्येकाच्या भेटी गाठी देऊ, एक एक माणसाला मेसेज देऊ, एक एक माणसाच्या घरावर घरापर्यंत जाऊ. तरीही यांना हे धमकी नाही, आमची शक्ती दाखवून देईल. तुम्ही आम्हाला तुम्ही शक्तीला क्षीण समजता, तुम्हाला कोणत्याही पात्र होती उद्या.